आणि सुरुवातीला ही ब्रेकिंग न्यूज बघणार आहोत ती म्हणजे राज्यातल्या निवडणुकीमध्ये भाजपचा विजयी वारू आत्ताही चौफेर उधळताना आपल्याला दिसतो आहे आणि परभणीचा जर अपवाद वगळला तर त्या व्यतिरिक्त लातूर आणि चंद्रपूरमध्ये भाजपनं काँग्रेसला धुबी पछाड देत सत्तेच्या दिशेनं वाटचाल केली आहे. लातूर आणि चंद्रपूरमध्ये पालिका निवडणुकांमधल्या मतदारांचा कौल पाहिला आत्तापर्यंतचा तर भाजपचा वारू रोखणं विरोधकांना भविष्यातही जडच जाणार असं दिसतंय. लातूरमध्ये आत्तापर्यंत एकहाती सत्ता राखलेल्या काँग्रेसला भाजपनं जोरदार धक्का दिलाय आणि एक प्रकारे देशमुख गढीला भलं मोठं खिंडार त्यांनी पाडलं आहे. विलासराव देशमुखांच्या निधनानंतर लातूरच्या गढीवर बाहेरून आलेल्या देशमुखांना मतदारांची नाडी ओळखण्यात अपयश आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे चंद्रपूरमध्ये भाजपनं काँग्रेसच्या हातून सत्ता हिसकावून घेतली आहे. परभणीमध्ये काँग्रेसनं राष्ट्रवादीला धुबी पछाड देत मुसंडी मारली आहे.